मित्रांनो आजच्या तरुणांच्या पुढे हजारो प्रकारचे लक्षावधी करिअर्स ऑप्शन्स उपलब्ध आहेत योग्य करिअर निवडणं ही भावी आयुष्यादृष्टीने अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट आहे आज सायबर टेक्नॉलॉजी खूप वेगाने वाढते आहे त्याचबरोबर सायबर अटॅकचं प्रमाण हे खूप वाढत आहे तुमच्या कॉम्प्युटर माहिती चोरीला जाण्याचा वेगही वाढलेला आहे त्या त्यादृष्टीने जर विचार केला तर आज सायबर सिक्युरिटीला खूप महत्त्व प्राप्त झाले आणि या सायबर सिक्युरिटीमधील करिअर्सला खूप मोठा वाव आहे जगभर सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्टला मागणी वाढलेली आहे परंतु आपण या करिअरचा विचार करताना दिसत नाही विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळत नाही पालकांनाही माहिती नसते खरं तर पालकांनी माहिती ही गोष्ट माहीत करून घ्यायला हवी आणि आपल्या पाल्यांच्या भावी उत्कृष्ट उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना योग्य ते मार्गदर्शन करायला हवं त्यांच्यावर लादायला नको पण त्यांना ह्या करिअरची माहिती करून द्यायला हवी अगदी बारावीला असतानाच काही झालं ही करिअर अमर आहे अगदी महामंदी जरी आली तरी मरणार नाही आहे या करिअर संदर्भात थोडक्यात मी माहिती त्याची ओळख करून देणार आहे सॉफ्टवेअर सिस्टीम्स नेटवर्क आणि डेटा सेंटरच्या डा डेव्हलपमेंट स्टेजच्या वेळेसच त्यांच्या सिक्युरिटीची व्यवस्था करण्याचं काम सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट करीत असतो सॉफ्टवेअर सिक्युरिटी स्पेशालिस्ट हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमधील अतिव्याधता मराठी शब्दाकडे इंग्रजीतला कळेल हलणाऱ्या आणि धोके म्हणजे रिस्क शोधून काढतो या सिस्टीम्सवर सॉफ्टवेअर्सवर होणारे हल्ले आणि त्यातील घुसखोरी वेळीच नियंत्रित करतात क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि बिझनेस टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहण्याचे सिक्युरिटी स्पेशालिस्ट जास्त निर्णायक ठरलेले आहेत सायबर सिक्युरिटीमधील स्पेशालिस्ट त्यांच्या कंपनीच्या सायबर सिक्युरिटीचा संपूर्ण चार्ज घेतात आणि सध्या अस्तित्वात असलेल्या सिक्युरिटीच्या सहाय्याने महत्त्वाची माहिती सुरक्षित राहत आहे ना याकडे लक्ष ठेवतात त्यासाठी ते वरचेवर सिक्युरिटी सिस्टीमचे परीक्षण करतात आणि जर काही त्रुटी आढळली तर गरजेप्रमाणे सिक्युरिटी सिस्टीमचे अद्याधिकरण सुचवतात आणि त्यासाठी नवीन धोक्यापासून कंपनीची महत्त्वाची गुप्त माहिती सुरक्षित राखण्यासाठी अद्ययावत सिक्युरिटी सिस्टीम लागू करतात सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टला मिळणारा सरासरी साधारण वार्षिक पगार शहात्तर हजार डॉलर म्हणजे सुमारे त्रेपन्न लाख वीस हजार रुपये इतका मिळतो ज्युनियर लेवलला सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टसाठी नोकरीच्या संधी बँकिंग मॅन्युफॅक्चरिंग एंटरटेनमेंट एरोस्पेस इंजिनिअरिंग इत्यादी विविध क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत इन्फॉर्मेशन सिक्युरिटीसाठी म्हणजे सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्ट होण्यासाठी तुमच्याजवळ प्रोग्रॅमिंग लँग्वेज गुंतागुंतीच्या तांत्रिक उपायांचे ज्ञान इत्यादी हार्ड स्किल हवीत म्हणजेच तुमच्याजवळ इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमधील पदवी हवी पदवी मिळविण्याच्या काळात जी कौशल्य प्राप्त केली जातात तिचाच उपयोग सॉफ्टवेअर लागू करताना त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करताना आणि कॉम्प्युटर सिस्टीमचे ॲनालिसिस करताना होत असतो त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटर आणि नेटवर्क इन्फा इन्फ्रास्ट्रक्चरचे चांगले ज्ञान हवे ज्याचा उपयोग त्यातील अडचणी शोधून सिक्युरिटीतील त्रुटी शोधून त्यावर उपाययोजना करणं शक्य होतं बऱ्याचशा कंपन्या याबरोबरच सिक्युरिटीमधील पूर्वानुभवासची अपेक्षा करतात पदवी मिळवताना कि के किंवा मिळविल्यानंतर केलेल्या इंटर्नशिपचा त्यात अंतर्भाव होतो अगदी प्रारंभाच्या काळात ज्युनियर म्हणून आय टी टीम मेंबर असा प्रवेश करून ही करिअर तुम्हाला सुरू करता येते आणि भाविक प्रगतीच्या दिशेने ते योग्यही ठरते सायबर सिक्युरिटी स्पेशलिस्टकडे काही कौशल्य आवश्यक असतात त्यातील काही असे आहेत प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस जशा सी सी प्लस प्लस जावा पी एच पी इत्यादी त्याला चांगल्या अवगत हव्यात त्यामुळे त्याला सॉफ्टवेअर प्रोग्रॅमच्या सहाय्याने चांगल्या संरक्षण संरक्षक उपाययोजना करता येतात फायरवाल कन्फिग्रेशन वर्नरेबिलिटी टेस्टिंग आणि सिक्युरिटी ॲडमिनिस्ट्रेशन ही उत्कृष्ट प्रकारे करता येते त्याच्याजवळ समस्या सोडविण्याचे आणि गहन विचार करण्याचे म्हणजे क्रिटिकल थिंकिंगचे कौशल्य असावेच हवे त्याचबरोबर उत्तम संभाषण कौशल्य हवे की ज्यामुळे कॉम्प्युटरच्या संदर्भातील गुंतागुंतीचे प्रश्नही अगदी सोप्या भाषेत कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना समजावून सांगता आले पाहिजेत जेणेकरून त्यांना योग्य निर्णय घेता येतील आय टी फंडामेंटल्स क्लाउड सिक्युरिटी क्रिप्टोग्राफी नेटवर्क सिक्युरिटी इथिक्स फॉर आय टी प्रोफेशनल्स प्रोजेक्ट मॅनेजमेंट अशा प्रकारचे कोर्स करून सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टला आवश्यक ते गुण आणि कौशल्य आत्मसात करता येतात एक दहा वर्षाचा अनुभव झाला की पगार खूप चांगला म्हणजे शहाण्णव हजार डॉलर म्हणजे जवळजवळ सदुसष्ट लाख वीस हजार रुपयाच्या जवळपास मिळतो रिस्क मॅनेजमेंट सिक्युरिटी इन्फॉर्मेशन इव्हेंट मॅनेजमेंट सायबर सिक्युरिटी सिक्युरिटी टेस्टिंग आणि ऑडिट यात अजून अत्याधुनिक कौशल्य प्राप्त केल्यानंतर यापेक्षाही जास्त पगाराची संधी मिळण्यास खूप वाव आहे तुम्ही पुढे काम करता त्यावरही पगा तुम्ही कुठे काम करता त्यावरही पगाराचे प्रमाण अवलंबून आहे तुम्ही जर न्यूयॉर्क सिटी वॉशिंग्टन इतर ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला मिळणारा पगार अमेरिकेतील राष्ट्रीय सरासरी दरापेक्षा तेहतीस टक्के जास्त पगार मिळतो यू एस ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सप्रमाणे दोन हजार अठरा ते दोन हजार अठ्ठावीस टू थाउजंड एटीन टू टू थाउजंड ट्वेंटी एट या काळात या व्यवसायात बारा टक्के वाढ अपेक्षित आहे क्लाऊड कॉम्प्युटिंग मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याचबरोबर सायबर अटॅकचे प्रमाणही त्याच वेगाने वाढत आहे त्यामुळे कंपन्यांची त्यांचे कॉम्प्युटर्स आणि सिस्टीम्स सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्टचा सा पगार कंपन्यावरही अवलंबून आहे बोईंग कंपनी वाल्ट डिस्ने अमेरिकन एक्सप्रेस इत्यादी कंपनीच्या ठिकाणी मिळणारा पगार राष्ट्रीय सरासरीपेक्षा किती जास्त मिळतो सायबर सिक्युरिटीमधील पुढील अभ्यासक्रम या क्षेत्रात चांगली करिअर करण्यासाठी उपयुक्त ठरतील वास्तविक पाहता सायबर सिक्युरिटीमध्ये करिअर घडविण्यासाठी विशिष्ट अशा पदवीची गरज नाही पण हल्ली कंपन्या मात्र तुमच्याकडून ज्यामध्ये टेक्निकल कॉम्प्युटर स्किल्सवर भर आहे अशी चार वर्ष मुदतीच्या बॅचलर ऑफ सायन्स पदवीची अपेक्षा करतात आता त्यामध्येही तुम्हाला निवडेला पर्याय उपलब्ध आहेत एफ बी आय फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या सारख्या जागतिक पातळीवरील मोठमोठ्या डिटेक्टिव्ह एजन्सीज कॉम्प्युटर सायन्समधील सायबर सिक्युरिटीमधील इन्फॉर्मेशन ॲश्युअरन्समधील आणि मॅथमॅटिक्समधील देखील पदवीधारकांना स्पाय सायबर स्पेशल एजंट म्हणून स्वीकारतात बॅचलर ऑफ सायन्स सिक्युरिटीसोबत या क्षेत्रात तुमच्या आवडीच्या करिअरसाठी इतरही पात्रता मिळवू शकता उदाहरणार्थ सिक्युरिटी आर्किटेक्टला बॅचलर ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग उपयोगी पडू शकते क्रिप्टोग्राफर किंवा क्रिप्टो अनालिस्टला बॅचलर ऑफ सायन्स इन मॅथमॅटिक्स उपयोगी पडते चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर व्हायचे असेल तर बॅचलर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरिटी किंवा मॅनेजमेंट नियोजन धोरण कायदा इत्यादीच्या अभ्यासाचा समावेश असलेली बॅचलर ऑफ सायन्स इन इन्फॉर्मेशन ॲश्युरन्सची पदवी उपयुक्त आहे आता या अभ्यासक्रमाची थोडक्यात माहिती बघूया बॅचलर इन सायबर सिक्युरिटी बॅचलर ऑफ सायबर बॅचलर ऑफ सायन्स इन सायबर सिक्युरिटी या अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम मुख्यत्वे करून इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि डेटा सिक्युरिटीशी निगडीत आहे यामध्ये सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन डिसेस्टर रिकवरी डेटा बेस ॲप्लिकेशन इत्यादी टेक्निकल स्किलचाही अंतर्भाव होतो आणि ऑडिट कंप्लायन्स इत्यादी शिकावे लागते यासोबतच पॉलिसी अॅनालिसिस क्रिमिनल सायकोलॉजी डिजिटल फॉरेन्सिक हे शिकल्यामुळे तुम्हाला आय टी सिक्युरिटी करिअरमध्ये चौफेर वाव निर्माण होतो पुढची डिग्री आहे बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स आय टीमधील हा एक खूप वर्षापासूनचा जुना अभ्यासक्रम आहे या पदवीचा भर कॉम्प्युटर सिस्टीम प्रोग्रॅमिंग इत्यादी थेरॉटिकल ज्ञान देणे यावर आहे बहुधा बहु बहुधा विद्यापीठात तुम्हाला यामध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटीज हा विषय निवडण्याची मुभा देतात पुढचे पुढचा अभ्यासक्रम आहे बॅचलर इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरच्या डिग्रीला कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आय टी इंजिनिअरिंग इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे लेबस लावलेले दिसतात यामध्ये विद्यार्थ्यांना नॉलेज नॉलेजबरोबर कॉम्प्युटर सिस्टीममधील प्रत्यक्ष प्रॅक्टिकल ज्ञान दिले जाते काही विद्यापीठामध्ये या पदवीमध्ये सिक्युरिटी इंजिनिअरिंग हा प्रिन्सिपल किंवा सबसिडी विषय म्हणून निवडण्याची सोय उपलब्ध आहे पुढचा अभ्यासक्रम आहे बॅचलर इन मॅथमॅटिक्स मॅथमॅटिक्स हा कॉम्प्युटर सायन्सचा आत्मा आहे मॅथमॅटिक्समधील पदवी क्रिप्टोग्राफर्स आणि क्रिप्टो ॲनालिस्ट अशा दोघांनाही उपयुक्त आहे काही विद्यापीठातून दोन्ही शाखा एकत्र करून एकत्रित बॅचलर इन मॅथमॅटिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स अशी पदवी देतात पुढचा अभ्यासक्रम आहे बॅचलर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सपेक्षा बॅचलर इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा फोकस हा बिझनेस ॲप्लिकेशनवर जास्त आहे मॅथमॅटिक्सच्या खूप तपशील अभ्यासापेक्षा इथे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सायन्स आणि ई कॉमर्सवर जास्त भर आहे पुढचा अभ्यासक्रम आहे बॅचलर इन इन्फॉर्मेशन ॲशुरन्स डिजिटल ॲनालॉग आणि फिजिकल अशा सर्व प्रकारामधील माहितीचे संरक्षण करण्यासाठी इन्फॉर्मेशन ॲश्युरन्सचा संबंध आहे केवळ इन्फॉर्मेशन सिक्युरिटीपेक्षा हे खूप विस्तृत्व क्षेत्र आहे आणि त्यामुळं याचा रोख रिस्क मॅनेजमेंटच्या रणनीतीवर आहे बऱ्याच विद्यापीठामध्ये या दोन्हीच्या समन्वयाचा बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ॲश्युरन्सचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे या अगदीच नवीन असलेल्या करिअरच्या माहितीचा उपयोग आपल्याला होईल की आपल्या मुलांना बारावीला असतानाच करून द्या आणि त्यांच्या उच्च दर्जाच्या करिअरचा मुहूर्तमेढ घालून द्या काही झालं तरी अगदी जागतिक महामंदी आली तरी या करिअरला मरण नाही हे लक्षात घ्या अभूतपूर्व यश संपादनासाठी या करिअरमध्ये अभूतपूर्व यश संपादनासाठी शुभेच्छा देऊन इथे थांबतो थँक्यू व्हेरी मच